माझं नाव डॉक्टर विनीत किने. मी एम एस शल्य गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबाद वरून केलेला आहे. आमचं जेव्हा ऍडमिशन झालं होतं 2018 त्याच्यानंतर कोविड 2020 आणि 2021 या दोन्ही कोविड वर्ष आल्यामुळे आम्हाला जास्त काही प्रॉक्टोलॉजीमध्ये जास्त सर्जरीज बघायला भेटल्या नाही व करायला पण भेटल्या नाही. अशा काळामध्ये जेव्हा आम्ही सिनियर्सला कॉन्टॅक्ट केला तेव्हा सिनियर्सनी त्यांनी गुप्ता सरांकडे ट्रेनिंग घेतली होती प्रॉक्टोलॉजीची. त्यांनी आम्हाला गुप्ता सरांचं नाव सजेस्ट केलं तर आम्ही सरांकडे येऊन सरांना अप्रोच केला आणि सरांनी एकदम जे सर्व बेसिक्स आहेत लेझरचे, लेझरची मशीन, लेझरचं मोड ऑफ ॲक्शन, लेझरचे जे वेरियस मोड्स आहेत त्याला ऑपरेट कसं करायचं ते ऑन टेबल सरांनी सगळं सांगितलं आणि हँड्स ऑन ट्रेनिंग दिल्या. बाकी जे कन्व्हेन्शनल जे सर्जरीज आहेत मिलिगन मॉर्गन किंवा लेसरस्पिंक्ट्रोटॉमी झालं, फिस्टुलेन ॲनो, फिस्टुलेन ॲनो बाबतीत मला विषय सांगायचा असेल तर मी सांगू शकतो की सरांनी कम्प्लेक्स फिस्टुला ऑपरेट केले. कॉम्प्लेक्स फिस्टुला ला अप्रोच कसा करायला पाहिजे व इफटॅक आणखी DLPF असे जे विविध जे फिस्टुला म्हणजे जे ऑपरेटिव्ह टेक्निक्स आहेत ते सरांनी ऑन टेबल सांगितल्या, शिकवल्या व करू पण दिल्या. प्लस लेझर हिमोटोप्लास्टी आणखीन ट्यूटेस टेक्निक, ODSमध्ये सरांनी ट्रान्सॅनल रेक्टर्स रेक्टर रिपेअर ते सांगितलेलं आहे. अशा विविध गोष्टी सरांनी सांगितल्यामुळे आमचे खूप बेसिक्स क्लिअर झाल्या. पुन्हा मग OPDमध्ये पण सरांनी सगळे OPDचे मॅनेजमेंट, OPDमध्ये पेशंट डायग्नोसिस सरांनी सगळं एक्सप्लेन करून सांगितलं व पेशंट काउन्सिलिंग कशी करायची पाहिजे त्या गोष्टी सरांनी सांगितल्या. तर त्या बाबतीत मी सरांचा विशेष आभार मानतो. व जे सर सरांनी जे इथं राधास्मृती हॉस्पिटलमध्ये सर जे ऑपरेट करायचे त्यासाठी तिथले लड्डा सर आणि तिथल्या राधास्मृती हॉस्पिटल सगळं स्टाफ सगळ्यांचा आभार मानतो. व इथून पुढे पण सरांचे सरांकडे जे प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी येतात सरांनी ही गुरुशिष्य परंपरा ही तसंच चालू राहिलं चालत राहायला पाहिजे असे विचार मी प्रार्थना करतो. थँक्यू.